श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर। तर बघा, उद्या सर्वांना सुट्टी जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा जाणून घेत पूर्ण अपडेट। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। शासकीय सर्व जी आर पाहिजे असतील, 10वी 12वी प्रवेश प्रक्रिया, त्याचप्रमाणे नोकर भरती, तर गुगलवर nanafoundation.in वेबसाईटला सर्च करा। पीडीएफ फाईलसाठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये आहे। तर बघूयात पूर्ण अपडेट। तर बघा, महात्मा फुले जयंती निमित्त उद्या सर्वांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची उद्या जयंती आहे, या निमित्त 11 एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। तर आपल्याला काय वाटतं, कमेंट मध्ये नक्की आपला अभिप्राय कळवा आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे, नक्की कमेंट मध्ये आपला अभिप्राय कळवा। राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सार्वजनिक सुट्टीच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे। तर आपल्याला काय वाटतं की महाराष्ट्रात देखील सुट्टी दिली पाहिजे का, कमेंट मध्ये नक्की कमेंट करा। त्यांचं जे समाज कार्य होतं ते खूपच चांगलं होतं आणि शिक्षणाचा हा विकास झालेला आहे, त्यामुळे महाराष्ट्रात नाही पूर्ण देशाला त्याची चालना भेटलेली आहे। तर आपल्याला काय वाटतं, नक्की कमेंट मध्ये कमेंट करा। त्यापूर्वी गहलोत सरकारने 28 जानेवारीला भगवान देवनारायण जयंती निमित्त देखील सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित केली होती, त्यामुळे आता राज्यातील सार्वजनिक सुट्ट्यांची संख्या ही 30 झालेली आहे। तर अशा प्रकारचे अपडेट आहे। उद्या जी महात्मा फुले यांची जयंती आहे, त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी सुट्टी जाहीर केलेली आहे। तर आपल्या महाराष्ट्रात देखील सुट्टी दिली पाहिजे का, आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये कमेंट करा। जाता जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब। ओके, ठीक आहे, थँक्यू। स्वामी समर्थ।